मुंबईतल्या संत मतदानावर संजय राऊत यांनी देखील हल्लाबोल केलेला आहे. मवियाला मतदान होईल अशा ठिकाणी संत मतदान करण्यात आलं असं राऊत यांचा आरोप आहे. मतदानात पैशांचा वाटप करण्यात आला असा देखील थेट आरोप राऊतांचा आहे. मतदारांचा छळ केला गेला असं राऊत म्हणत आहेत. यंत्रणा कशी भ्रष्ट करायची यात भाजप शिंदे हे माहीर आहेत. किती डाव टाकला तरी इंडिया आघाडीत जिंकणार असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. जेथे जेथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथेच अशा प्रकारे कासवगतीनं यंत्रणा चालवली. आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथे मतदानाचा टक्का वाढू शकेल तिथे अत्यंत व्यवस्थित वेगात कोणत्याही तक्रारीशिवाय मतदान घडवण्यात आलं. ईव्हीएम हॅक करता आले नाहीत आम्ही जागरूक होतो. पैसे वाटप आम्ही पकडलं तरी पैसे वाटले ठीक आहे मग काय करायचं. मग अशा पद्धतीनं यंत्रणा ढिली करायची. ज्याने आयुष्यामध्ये एक पण लोकांमध्ये निवडून गेलेली निवडणूक लढवली नाही. मतदान कसं होतं मतदान कसं मिळवायचं ह्यानी साधी सोसायटीची पण निवडणूक कधी लढली नसेल. पटसंस्थाची निवडणूक पण कधी लढली नसेल. तो आम्हाला मतदानाच्या पद्धती शिकवत असेल तर ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पहिलं संजय राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकांनी कारण का दोघांनीही कधी लोकांमधली निवडणूक लढवलेली नाही. मला वाटतं संजय राऊत यांचा बोलघेवडेपणा कधीतरी त्यांना बळी ठरेल अशी स्थिती आहे. सगळ्यात कमी मतदान झालं कोल्हापूरमध्ये. त्यांचा संजय राऊतांचा संबंध काय तिथे आमदार आमचे आहेत. ज्या कोल्हापूरमध्ये सर्वात कमी मतदान झालं तिथे आमदार आमचे आहेत. ह्या दक्षिण मुंबईमध्ये त्यानंतर कमी मतदान झालं भायखळ्यात तिथे आमदार एकनाथ शिंदेजींचे शिवसेनेचे आहेत. यांचा दावा केवळ हिरव्या शाही संदर्भातला आहे आणि या हिरवळी आणि हिरवी चादरीबद्दल आहे हे आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.